आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात आता वकील असीम सरोदे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की 2016 सर्व कागदपत्र ही इलेक्शन कमिशन कडून शिक्कामोर्तब करून आलेली आहेत. इलेक्शन रिफॉर्मच्या बैठकीसाठी निवडणूक आयोगाने हे उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून बोलवलं होतं आणि त्यांना आमंत्रण देखील दिलं होतं. एकनाथ शिंदे यांना एबी फॉर्म मध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने मान्यता देण्यात आली होती. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत हे घटनेने देखील मान्य केले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे, त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे. न्याय मागणे म्हणजे वेळकडूपणा नाही आहे. शिंदे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, म्हणजे यांचा राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वास नाही तर त्यांच्यावर विधानसभेमध्ये त्यांनी अविश्वास ठराव हा आणावा असं देखील वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. स्टेशनचा तो भाग आहे ते कागदपत्र, ते तुम्हाला तो व्हिडिओ पाठवणार सुद्धा आहे सगळ्या पत्रकारांना, तुम्ही तो बघा. त्याच्यामधले सगळे कागदपत्र हे इलेक्शन कमिशनकडून शिक्का मोर्तबून आलेले आहेत की शिक्का दिला त्यांनी रिसिव्ह केला आहे. नंतर त्यांनी उद्धव साहेबांना आमंत्रण दिलं की इलेक्शन रिफॉर्म्सबद्दल जी मीटिंग आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुम्ही तिथे हजर राहा असं पत्र पण इलेक्शन कमिशनने दिलं आहे 2016. मग इलेक्शन कमिशननी हे मान्यच केलं आहे ना एक प्रकारे. दुसरी गोष्ट साधी विचारात घ्या की एबी फॉर्म जो त्यांनी मुद्दा मांडला की एकनाथ शिंदे सह बाकीचे सगळे त्यांना सगळ्यांना कोणाच्या सहीचे एबी फॉर्म होते? उद्धव ठाकरेंच्या. उद्धव ठाकरेंच्या सहीचे का होते? कारण की ते शिवसेनेचे प्रमुख आहेत म्हणून, शिवसेना प्रमुख म्हणून एबी फॉर्म त्यांनी दिले. त्यांच्या एबी फॉर्मवर त्यांना ग्राह्यता मिळाली की शिवसेनेचे उमेदवार आहेत. निवडून आल्यावर उद्धव साहेबांनी ते कळवलं विधानसभा सचिवालयाला की आमचे हे एवढे एवढे खास आमदार जे आहेत ते माझ्या पक्षाचे आहेत. त्याच्यावर सुद्धा त्यांनी सगळी संमती दिली. याचा अर्थ काय की उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत हे मान्य केलेलं आहे ना अनेक घटनांमधून. त्यामुळे आता त्याच्यावर सिद्ध करायचं वेगळं काहीतरी असं काही आवश्यक नव्हतं खरं म्हणजे, पण राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे, त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. हा अभ्यास आहे, आता दोन्ही गट पुन्हा एकदा या निकालाविरोधात आपापल्या पद्धतीने न्यायालयात गेलेले आहेत. हा वेळकाढूपणा होतो आहे का आणि याचा येणाऱ्या निवडणुकीवरती कसा परिणाम होईल? शेवटपर्यंत सरकार मिळणार आहे का? मला सांगा आता की हा उद्धव साहेबांनी हा निकाल असाच मान्य करायचा का जो खोटा आहे जो चुकीचा आहे? त्याच्यामुळे त्यांना त्याच्यावर तर अपील करावंच लागेल न्याय मागण्यासाठी. तर न्याय मागणे म्हणजे काही वेळकाढूपणा नाही, पण यांनी वेळकाढूपणा यांना एकनाथ शिंदेंना करायचा आहे म्हणून त्यांनी भरत गोगावलेंना सांगून 14 जे शिवसेनेचे म्हणजे मूळ शिवसेनेचे उद्धव साहेबांच्या सोबतचे आमदार आहे त्यांच्यावर अपात्रता का जाहीर केली नाही असं त्यांनी इथे दाखल केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय म्हणू शकता याच्याकडे की शिवसेनेने अपील केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये यांच्या निर्णयाबद्दल राहुल नार्वेकरांच्या, म्हणजे शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांच्या जजमेंटवर विश्वास नाही, म्हणजे राहुल नार्वेकरांवर विश्वास नाही. आता यांनी दाखल केलेला म्हणजे यांचासुद्धा विश्वास नाही. मग आता विश्वासच नसलेले हे जे अध्यक्ष आहे त्यांच्यावर मग त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही तुमच्या पक्षातर्फे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विश्वास नाही ना, मग त्यांनी तिथे अविश्वास ठराव आणावा त्यांच्या विधानसभेमध्ये राहुल नार्वेकरांवर. विश्वासच नसलेल्या या लोकांवर तुम्ही असं कसं तुम्ही विश्वास ठेवता? म्हणजे याचा अर्थ हे जे उच्च न्यायालयात पिटिशन दाखल केलेले आहेत 14 ते दिखावा करण्यासाठी विलंब लावण्यासाठी आधी हे प्रकरण निकालात काढा, कदाचित सर्वोच्च न्यायालय सांगते की आम्ही तिथं दाखल केलं आहे तिथे हे प्रकरण पाठवा. हा जो वेळकाढूपणा आहे तो त्यांच्यातर्फे केला जातो आहे कायदेशीर दृष्टिकोनातून. मी तुम्हाला सांगतो टर्म संपेपर्यंत महाराष्ट्राला निकाल बघायला मिळेल का? फायनली आमदार अपात्र कोणते आमदार अपात्र हे कळेल.